पारंपरिक पिकांऐवजी मसाला पिकांची लागवड फायदेशीर ठरू शकते. सातारा जिल्ह्यातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं आपल्या शेतात सेलम जातीच्या हळदीची लागवड केली. यात 7 महिन्यात त्यांना 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या निगडीतील दत्तात्रय जगताप या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या शेतात हळद पिकाची लागवड केली. अवघ्या 4 महिन्यात हळदीच्या पिकाची चांगली वाढ झाली आहे. जगतापांनी 20 गुंठे क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी हळदी पिकाचं व्यवस्थापन केलंय. मे महिन्यात त्यांनी हळद लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सेलम जातीची निवड केली. सुरुवातीला त्यांनी जमिनीची मशागत करून त्यात खत टाकलं. नांगरट केली, नांगरट करून 2 ट्रॉल्या कोंबडी खताच्या टाकल्या. कोंबडी खताच्या ट्रॉल्या टाकून सरी सोडली. सरी सोडून मी रोटर मारला आणि रोटर मारून नंतर मग 4.5 फुटी बेड सोडली. बेड सोडल्यानंतर मी त्याच्यावर जी DNA 1 पोतं, सुपरफॉस्फेट 2 पोती आणि सल्फर पावडर 10 किलो अशी त्या बेडवर विस्कटलं. विस्कटून हळद लागण करताना त्याला मातीआड केलं. खतांची मात्रा दिल्यानंतर जगतापांनी तयार बेडवर 4 क्विंटल हळदीच्या वेण्याची लागवड केली. आज जगताप यांच्या शेतातल्या हळदीचं पीक 5 फुटांपर्यंत वाढलं असून त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. या हळदीला आत्ता 4 महिने आणि 16 दिवस झालेले आहेत. ही हळद आत्ता बघितलं, हे जे फुटवे तर 3 ते 4 फुटवे हळदीला आणि पाहिजे अशी ग्रीप तेज इतकं इज चांगलं आहे की ह्या हळदीपासून माझ्या अंदाजाने मला 13 ते 14 क्विंटल इथं हळद शिजवून वाळून भेटण्याची अपेक्षा आहे. जगताप यांना हळदीपासून 7 महिन्यात 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. जगताप यांच्या हळद पिकाची ख्याती पंचक्रोशीत पसरली असून लोक हे पीक पाहण्याकरता त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देत आहेत. मी जवळजवळ 10-12 वर्ष झालं हळद आलं पीक करतोय, पण आल्यात काय पाहिजे असं अपेक्षित यश काय प्राप्त होत नाही, त्यामुळं मी आल्याच्याच तुलनेनं हळद या पिकाकडे वळलो आहे. जगताप हे पूर्वी आल्याची लागवड करत असत, मात्र आल्यातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी हळद पिकाची लागवड केली. काळ्या मातीतलं हे पिवळं सोनं जगताप यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.